नमस्कार, कुकिंग विथ मीरा मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मी बनवणार आहे साबुदाना वडा. चला आता मी आपल्याला साबुदाना वडा करण्यासाठी काय साहित्य लागतं ते दाखवते. हे बघा, मी घेतला आहे साबुदाना. हा साबुदाना मी 5 ते 6 तास चांगला छान भिजून घेतला आहे. हे बघा, साबुदाना किती छान भिजला आहे. हे मी भाजून घेतले आहे 2 बटाटे, 10-15 मिरच्या आणि मीठ. आता हे मी मिक्सरमध्ये टाकून शेंगदाणे आणि मिरची वाटून घेते. 1/4 चमचा मी मीठ टाकते. आता हे मस्त मिक्सरला असं आबडधोबडच वाटून घेतलं आहे. भांड्यामध्ये साबुदाणा छान मोकळा करून घेतला आहे. आता मी यामध्ये टाकते आहे मिरची, शेंगदाणे आणि मिठाचं वाटण. मी बटाटा छान उकडलेला आहे. मी आता हा बटाटा हातानेच क्रश करून घेते. मी बटाटा छान मस्त क्रश करून घेतला आहे. आता आपण हा बटाटा साबुदाण्यामध्ये टाकून घेऊ आणि पीठ छान मळून घेऊ. आता आपण अगोदर 1/2 चमचा मीठ घातलं होतं. आता आपण थोडं 1 चमचा मीठ घालून मिश्रण हे कालून घेऊ. छान मळून घेते मी हे मिश्रण. आता माझं पीठ छान मस्त मळून झालं आहे. आता मी याचे छोटे छोटे वडे करून घेते. असा आपल्याला छोटा गोळा घेऊन असा हातावर वडा थापून घ्यायचा. हे असा मस्त गोल गोळा करून हातावर असा आपल्याला थापून घ्यायचा आणि असा गोल गोल करून घ्यायचा. हे बघा, मी आता 5-6 वडे करून घेतले आहे. आता मी कढई ठेवते. कढई ठेवून तेल तापायला ठेवू आपण. हे बघा, मी तेल टाकून घेते. तेल आपलं छान तापलं आहे. हे बघा, आपण 1 साबुदाना टाकून बघू. हा बघा, तेल आपलं छान तापलं आहे. आता आपण त्यात वडे सोडून घेऊ. हे बघा, आता आपण त्यात वडे सोडून घेऊ. वडे पलटी करून घेते. आपल्याला हे छान मस्त लाल होस्तर तळून घ्यायचे आहे. वडे हे आपल्याला थोडे तळायला वेळच लागतो. आपले वडे छान तळून झाले आहे. आता मी ते काढून घेते एका प्लेटमध्ये. आता दुसरे वडे मी तेलात घालून घेते. हे बघा, आता माझे दुसरे पण वडे छान तळून झाले. आता मी ते पण एका प्लेटमध्ये काढून घेते. वडे बघा आपले किती छान टम फुगले आहे. बघा माझे वडे किती छान तळून झाले आहे. हे बघा, तुम्हाला आवाज पण दाखवतोय किती क्रिस्पी झाले आहे. मी तुम्हाला 1 साबुदाना वडा तोडून दाखवते आतमध्ये कसा झाला आहे. हे बघा, आतमध्ये किती मोकळा मोकळा छान मस्त झाला आहे. माझा साबुदाना वडा रेडी. तुम्हाला माझ्या साबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासारखा साबुदाना वडा करून बघा.